अमरावती शहर वगळता शुक्रवार पासून मद्य विक्रीची दुकाने सुरू होणार असून दारूची दुकान उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे, पण त्याचबरोबर काही शर्ती व अटी सुद्धा दुकानदारांना घालून दिल्या आहेत। जो दारू दुकानदार या नियमांचं पालन करणार नाही अशा दुकान मालकांचा परवाना रद्द होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे। ग्रामीण भागात दारूचा दुकान उघडण्यासाठी कलेक्टर साहेबांकडून आदेश आलेला आहे। मी सगळ्या लोकांना एक आवाहन करतो, शहरातून कोणी दारूसाठी बाहेर जाऊ नका, आणि ग्रामीण भागातलं पण जे जिथे दुकान आहे दुकानच्या समोर सगळं बॅरिकेडिंग आणि सोशल डिस्टन्सिंग कंपल्सरी ठेवायलाच लागतील। आणि याच्याबद्दल सगळ्या दुकानदारांना पण आपण सूचना दिलेल्या आहे, आणि ते दुकानदार पण हे नियम पालन करावं लागतील। ते पालन नाही केले तर त्यांच्या लायसन्सचं पण रद्द करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला पाठवण्यात येईल। आणि लोकांना मी आवाहन करतो, सोशल डिस्टन्सिंग पालन करा आणि फक्त तुमच्या इंडिव्हिज्युअल यूजसाठी हे दारू आहे। हे टोटली घेऊन तुम्ही कुठल्या तरी गावांना जाऊन विक्री करू शकतात असं विचार करू शकत नाही, कारण असं कुठं पण झाली तर कारवाई होणारच आहे। आणि शहर लोक पण ग्रामीणला जाऊन दारू इधर घेऊन यायचं आहे किंवा पिऊन यायचं आहे असा विचार करू नका। मी एपिडेमिक ॲक्ट आणि IPC आणि प्रोहिबिशन ॲक्ट, मावे प्रोहिबिशन ॲक्ट, तर सगळ्यांच्या ॲक्टमध्ये कारवाई होईल आणि तुमच्या गाडी पण जप्त करण्यात येईल। त्याच्यामध्ये मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, नियम पालन करा। आणि ऑलरेडी आपण मागच्या लॉकडाऊन काळात जवळपास 2 कोटीच्या अवैध धंद्यावर कारवाई केलेला आहे। आणि अवैध दारूमध्ये 615 केसेस झालेला आहे, त्याच्यामध्ये 1,31,00,000 कारवाई झालेला आहे। आणि जुगारमध्ये 75 केसेस झालेला आहे आणि जवळपास 30 लाखांचा कारवाई झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, अमरावती।